कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला. जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील नागरिक आणि व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन शनिवार रोजी कडकडीत बंद पाळला. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरासह ग्रामीण भागात जिल्हा प्रशासनानं 11 ते 4 एप्रिलपर्यंत प्रत्येक शनिवार व रविवार जिल्ह्यात अंशतः लॉकडाऊन असणार असल्याचं जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितलं. या आदेशाचे घाटनांद्रा येथील नागरिक व व्यापाऱ्यांनी तंतोतंत पालन करून शनिवार रोजी सर्वत्र कडकडीत बंद पाळला. संपूर्ण लॉकडाऊन दरम्यान वैद्यकीय सेवा, भाजीपाला, फळविक्री इत्यादी व्यतिरिक्त सर्व दुकाने, वास्तापना, धार्मिक कार्यक्रम, बाजार, शाळा, महाविद्यालय, भाजी मंडई, दुकाने आदी सर्व व्यवहार बंद ठेवण्याचं आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने गावात करण्यात आलं होतं. या आव्हानाला प्रतिसाद देत स्थानिक व्यापाऱ्यांनी जीवनावश्यक सेवा वगळता दुकाने व प्रतिष्ठाने बंद ठेवून उत्स्फूर्तपणे कडक लॉकडाऊन पाळला. या दिवशी नागरिकांनी घरात थांबणे पसंत केले तर काही आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडताना दिसत होते. यावेळी नागरिक तोंडाला मास्क लावून शासकीय नियम पाळताना दिसून आले. रस्त्यावर दररोज असणारी पादचाऱ्यांची वर्दळ दिसत नसल्यानं रस्त्यावर शुकशुकाट बघायला मिळाला. वृत्तप्रतिनिधी श्रीराम जोशी, घाटनांद्रा.